चला लगेचच आपण फिल्डिंग लावून घ्या. बिग फाईट मॅच मैदानावरती आवाळे विपक्षतांचा असा एक महामुकाबला मैदानावरती पेश होईल. जशी सामन्याला सुरुवात होईल या ऐकूयात पुन्हा एकदा प्रकाशजी भला यांचा सुमधुर आवाज. धन्यवाद. निश्चित पाहिलं तर एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अगदी पाहिलं तर नाणेफेकी केली गेली, नाणेफेकी जिंकली म्हणजेच एस आर तानसा टीमने प्रथम फलंदाजी, त्यानंतर पाहिलं तर बॉलिंग अटॅक साठी इन्व्हाइट केलं ते म्हणजेच केसरी स्पोर्ट आवाळे संघ. तर दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक. सामन्याला होईल सुरुवात. अगदी पाहिलं तर दोन बॅटर्स, दोन सलामीचे बिग हिटर मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेलेत एस आर तानसा टीमचे. आणि सध्या पाहिलं तर निश्चित बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे की आपला 12वा प्रतिनिधी आमच्याकडे कंपल्सरी पाहिजे, नाहीतर पॅनलाइज सामोरे केलं जाईल. आणि मुख्य तर या स्पर्धेचा डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जेव्हा फलंदाज बाद होतो तेव्हा 38 सर्कल फलंदाज बाद झालेल्या फलंदाजाने क्रॉस करायच्या आतमध्ये नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. तसं जर केलं नाही तर दोन दाव्याला पॅनलाइज केलं जाईल आणि प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू असेल. ही डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि रिव्ह्यू जर सक्सेस झाला तर तुम्हाला मिळेल आणि अनसक्सेस झाला तर मिळणार नाही. रवी आणि प्रवीण मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली एस आर तानसा टीमची प्रथम सलामीची जोडी पाहायला मिळते यांना बॉलिंग ट्रॅकवरती. अक्षयला तुम्ही पाल, स्ट्रायकर इंडवरती फलंदाज रवी. सामन्याला होती सुरुवात. आमचे दोन पंच या सामन्यासाठी असतील सज्ज. लेक्स्ट पे शोध गुडगे यावेळेला पहिला बॉल होता. पाकवट फायर लेगला फटका सजलाय आणि शत्ररक्षक कुठेही तिथे नाही आहेत आणि चेंडू चाललाय सीमा पार. पहिला धमाका चौकार. पहिला शेंडू होताना पहिल्या शेंडू वरती पाहिलं तर बॅटर रवीनं मात्र तशा पाठबद्ध चौकार ठोकलाय. चार दबा निश्चित जोडला गेलात टीम तानसा संघाच्या अकाउंट वरती. निश्चित पाहिलं तर अक्षय हा गोलंदाज तुम्ही पहिला षटक आतडत असताना पाहताय. या वळला आदिया अप्रतिम फटका एक्झुबित केला, पॉइंटला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक शेवटच्या मुंबईत पर्यंत पोहोचलेत, सफल राहिलेत आणि सध्या पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पंच दाबा किती, दोन दाबा निश्चित दोन दाबा वाचवण्यात यशस्वी ठरलेत क्षेत्ररक्षक आणि सध्या सहा दाबा दाफलकावरती जोडल्या जातील. निश्चितपणे पाहिलं तर पहिला बेटाटोली पॉवर प्ले षटक आपण पाहताय. आव्हाडी टीमचा गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून निश्चित पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं होतं, त्यानंतर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती दोन दाबा घेतल्या गेल्या. सहा दाबांवरती दाफलक पोहोचलंय आणि सध्या पाहिलं तर स्ट्रायकर एंडवरती प्रवीणला तुम्ही पाहताय. एस आर तानसा टीमचा एक चांगला खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जात असतं या तानसा टीमसाठी तोच तुम्ही पाहिला. परंतु या वेळेला थोडासा पायावरती संपर्क चेंडून केला आणि सध्या पंचांनी सिग्नल पोहोचवलाय. लेग बायच्या मदतीने सिंगल आली आणि या सिंगलला सात धावा दाफलकावरती. चार षटकांची लढत आहे. चार षटकांमध्ये पाहिलं तर प्रथम बॅटिंग करते ती म्हणजेच एस आर तानसा संघ. निश्चितपणे किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल हे पाहणं फार इम्पॉर्टंट. सध्या पाहिलं तर पहिलंच बिल पहिलं षटक प्रगती पथावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे यात मात्र हरकत नाही. पुन्हा एकदा राईटम राऊंड विकेट ना गोलंदाज सज्ज होतील. या वेळेला अगदी शेवटच्या मुंबईला अगदी बॅटला लीड लागली होती, फेक थोडीशी खराब राहिली. या वेळेला धक्का ठरेल का, शक्य होणार नाही. दोन बॅटर्सच्या माध्यमातून कॉलिंग ही फार इम्पॉर्टंट गोष्ट असते, ती कॉलिंग मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक सिंगलला जरूर यशस्वीरित्या कम्प्लीट केले जाईल आणि या एका सिंगलला तब्बल आठ दाबा दाफलकावरती जोडला. अगदी पाहिलं तर ओमसाई स्पोर्ट दोराचा पाडा आयोजित ओमसाई चषक 2023 चे पर्व पाहायला मिळतं. निश्चितपणे पाहिलं तर या स्पर्धेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतात. यावेळेला बॅटर थोडेसे स्टेप आउट झाली होती, लाईन कुठेतरी खराब पाहायला मिळाली. अगदी पाहिलं तर व्हाईट यॉर्करचा प्रयास करण्याचा प्रयत्न होतो मैदानाच्या आतमध्ये, परंतु सध्या असफल राहिलेत गोलंदाज अक्षय. व्हाईट चेंडू निश्चित साकारला गेला, परंतु सध्या एक चांगल्या दर्जाच्या धावा गोळा करती आहे ती म्हणजेच एस आर तानसा टीमची फलंदाजी. यावेळेला अगदी बाउन्सर लाईनचा वापर केला गेला आहे. फलंदाज बीट झालेत आणि सध्याच्या स्थितीला डॉट बॉलची सांगता.
निश्चित डॉट बॉल समथिंग डिलिव्हरी या बॉल वरती केली गेली आहे. दोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा सातत्यानं कव्हर केली जाते. आदिवासी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला पोहोचवली जाते आहे. यावेळेला देखील लाईन चेक केली गेली आहे. पंच पुन्हा एकदा डिसिजन पोहोचवतायत. हा देखील चेंडू वाईड बॉल. निश्चितपणे पाहिलं तर लेंथ मध्ये बदल करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो अक्षयच्या माध्यमातून, परंतु सध्याच्या स्थितीला पाहिलं तर अपयशस्वी ठरतायत. सध्या 10 धावा धावफलकावरती निश्चित जोडला गेल्यात. राईट आर्म राऊंड द विकेट पुन्हा एकदा सज्ज झालेत अक्षय. येणारा बॉल्स काय घडेल हे पाहणं फार इम्पॉर्टंट. यावेळेला पाहिलं तर निश्चित चांगला लेंथ वरती चेंडूला पिचिंग केलं होतं आणि सध्याच्या स्थितीला पाहिलं तर हा बॉल्स मात्र चांगला राहिलाय आणि सध्या ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये एक मात्र समाप्त झाली आहे. डीजे आणि सध्याच्या स्थितीला पाहिलं तर एक षटक कम्प्लीट झालं. एक मध्ये एका षटकामध्ये पाहिलं तर 10 धावा निश्चित खराब व्हाईट बॉलची सांगता देखील झाली होती, परंतु शोभाच्या उमेदला चांगले चेंडू हाताळले गेले. गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून चांगला षटक राहिला, यात मात्र हरकत नाहीये. केसरी स्पोर्ट आव्हाळे टीमच्या माध्यमातून निश्चित पहिलं षटक चांगल्या रीतीचं रिलेशन झालंय. सध्या 10 धावा जोडल्यात, परंतु येणाऱ्या 18 बॉलचा सामना करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या एस आर तानसा टीमच्या बॅटर्सला. आणि सध्या पाहिलं तर स्ट्रायकर इनवरती फलंदाज तुम्ही पाहता या प्रवीण. प्रवीण निश्चित स्ट्रायकर इनवरती दाखल झाली. त्यांना सध्या किरणला बॉलिंग अटॅक वरती काढलं गेलंय टीम आवाळी टीमच्या गोलंदाजाला. यावेळेला पहिला बॉल होता हाफ ट्रॅकर फटका चांगला खेचलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. सध्या पाहिलं तर एकच धाव घेतली जाईल मैदानाच्या आतमध्ये. निश्चित 11 धावा धावफलकावरती पोहोचतील. अगदी पाहिलं तर पहिला शेड्यू होता, पहिल्या शेड्यू वरती एक अप्रतिम दर्जाची प्लेसमेंट साकारली गेली मैदानाच्या आतमध्ये या फलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. त्यानंतर सिंगल एक्झिबिट झाली, ऍड झाली आणि त्यानंतर आता पाहिलं तर स्ट्राईक रोटेट झाली आणि सध्या फलंदाजी मार्क वरती या रवी दाखल झालीत. आतापर्यंत पाहिलं तर एकही मोठा फटका मात्र आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये आणि येणं हीच मात्र अपेक्षा बाळगली जाईल एस आर तानसा टीमच्या कॅप्टन कुलच्या माध्यमातून. ओहो यावेळेला त्याच रीतीचा फटका सजवायचा होता. अगदी पाहिलं तर बीट झालीत बॅटर रवी आणि सध्या पाहिलं तर निश्चितपणे हा शेड्यू डॉट आलाय. सध्या पाहिलं तर किरण हा मात्र गोलंदाज याही षटकामध्ये या दुसऱ्या षटकामध्ये स्वतःच्या नावाचा धबधबा मात्र निश्चितपणे निर्माण करत असताना पाहायला मिळतो. यावेळेला स्टेप आउट झाले होते रवी. अगदी फटका अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते आणि सध्या पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. गोलंदाजी जेव्हा चांगली ठरत असते तेव्हा मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मात्र ही चांगलीच असते आणि सध्या तीच साथ या गोलंदाज किरणला मिळते. एकच धाव सध्या पाहिलं तर पूर्णपणे रोखून ठेवलं जात आहे या दोन्ही फलंदाजाला. यावेळेला शपल झाले क्रॉस दी लाईन फटका सजवलाय. गॅप मोठा आहे शेड वरती बाउंड्री लाईनच्या पार होतोय. निश्चित 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आता कुठेतरी पाहिलं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रवीणला स्ट्रायकर इंड वरती, त्यानंतर प्रवीणच्या पाठ बदन निश्चित आता एक चौकार इंटर झाला या धावफलकावरती. येणारा चेंडू स्विचचा प्रयास झाला होता मैदानाच्या आतमध्ये. अगदी लोअर फील्ड टॉस बॉल होता, समजला नाहीये. पुन्हा एकदा फलंदाज रवीला आणि सध्या पाहिलं तर सॉरी प्रवीणला आणि सध्या पाहिलं तर हा चेंडू डॉट. कम बॅक. अगदी पाहिलं तर विकेट जरी मिळाली नाही तरी सुद्धा गोलंदाजी मात्र ही फार इम्पॉर्टंट हाताळली जाती आहे. केसरी स्पोर्ट आव्हाडे टीमच्या माध्यमातून यावेळेला आडवा बॅटनं फटका खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एकचा कॉल दुसरीचा प्रयत्न झालाय आणि सध्या पाहिलं तर दोन धावा कम्प्लीट होतील.
दोन धावा मिळाल्या निश्चित दुसरं षटक देखील मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीचा हाताळला गेला. या टीम आव्हाळी संघाच्या माध्यमातून सध्या फायनली 18 धावा स्कोर कार्ड वरती जोडला. दोन षटक 12 शेंडू हाताळून झाले 18 धावा निश्चितपणे पाहिलं तर चांगल्या रीतीने धावा जोडला गेला त्यात हरकत नाही. या कारण अतिशय चांगल्या रीतीने त्या रनरेटची गरज आहे ती म्हणजेच एसआर तांसा टीमला त्या रनरेटच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळते. फक्त 18 धावा जोडल्यात अजून उर्वरित दोन षटक हाताळायची आहेत. निश्चित 18 धावांवरती पोहोचली जरूर परंतु अजून दोन षटक हाताळावी लागतील आव्हाळी टीमच्या गोलंदाजाला. निश्चित तिसरा षटक कोणाच्या हातामध्ये सोपवला जाईल हे पाहणं मात्र फार इम्पॉर्टंट असतील. सध्या पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुरेंद्र पाहताय तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी पाहिलं तर एक चांगला खेळाडू सध्या पाहताय टीम केसरी स्पोर्ट आव्हाळी टीमच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅक वरती इंटर होत असताना अगदी सुरेंद्र परंतु तशा दर्जाची गोलंदाजी आता करावी लागेल. 18 धावा तर जरूर जोडल्यात परंतु सध्या एक फायटिंग टोटल उभारायची ती म्हणजेच एसआर तांसा टीमला परंतु मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेला फुल टॉस बॉल होता डाऊन दिली एक साइड फटका खेळलाय क्षेत्ररक्षक होते तिथे आणि सध्या मिळेल एकच सिंगल 19 धावांवरती दाखल. निश्चितपणे पाहिलं तर सुरुवातीपासून एक चौकार दाखल झाला आणि तिथून जर पाहिलं तर या षटकामध्ये एक सिंगल आली आहे 19 वरती तर पोहोचली परंतु आता सध्या आक्रमकतेचं बॅटल करावं लागेल कारण केसरी स्पोर्ट आव्हाळी टीम कडे फटकेबाजी फार चांगली असेल. यावेळेला फुल टॉस बॉल आक्रमण केलं मिस टायमिंग थोडस पाहायला मिळत होता परंतु क्षेत्ररक्षक करतायत यावेळेला चुकी आणि चुकीला माफी नाही. या चुकीचं रूपांतर आलाय षटकार. आणि ज्या फटकाची गरज या स्कोर कार्ड वरती पाहिजे होती तो फटका सध्या तुम्हाला पाहायला मिळाला. या फलंदाज प्रवीणच्या बॅटमधनं दिया बिग हिट सिक्सर आलाय तब्बल 25 धावा जोडल्यात. यावेळेला दिया चांगल्या टप्प्यावरती शेड्यूला रिलीज केलाय गोलंदाज स्वतः सुरेंद्र गोलंदाजाना. एका बॉलवरती तू आक्रमण केलाय परंतु अनारे येणारे अजून उर्वरित बॉल्स माझ्या हातामध्ये टाकायचे आहेत आणि सध्या त्या बॉल्स मध्ये कम बॅक होईल यात शंका नाही. या निश्चित त्याच रीतीचं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं या बॉलवरती. यावेळेला हा प्रकार बॉल होता शपल झाली होती फलंदाज निश्चितपणे व्हाईटची दाग मागितली होती परंतु पंच तितके आमचे मातबल आहेत. निश्चितपणे हा बॉल्स देखील डॉट बॅक टू बॅक दोन शेड्यू सध्याच्या स्थितीला आले डॉट. सध्या 25 धावांवरती जोडलंय 10 फलक. निश्चित एक षटकार आला होता परंतु तिथून दोन बॉल्स डॉट डिलिव्हरी हाताळली. त्यावेळेला देखील आडवा बॅटनं फटका पंच केला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल जज केली गेली मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या पाहिलं तर एकच धाव जी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवली गेली होती ती एसआर तांसा क्रिकेट संघाच्या माध्यमातून ती जोडी मात्र तशीच्या तशी खेळपट्टीवर चांगला खेळ करत असताना पाहिली. 26 धावांवरती परंतु पोहोचली परंतु अजून 40 प्लस टार्गेट तरी सेट करावं लागेल कारण या मैदानावरती मागचा सामना आपण पाहिला 47 धावांची चेसिंग तुम्हाला समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा पडा टीमनं दाखवली आहे. आणि सध्या पाहिलं तर बाउन्सर लाईनचा वापर केला गेलाय स्टेप आउट झाले होते आणि सध्या आलाय पुन्हा एकदा डॉट बॉल. आणि बघता बघता पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 झाले कम्प्लीट आणि 3 षटकांच्या अखेरीस 26 धावांवरती पोहोचली आहे एसआर तांसा संघ. तीन षटक कम्प्लीट झाली आणि पाहिलं तर तब्बल 26 धावांवरती पोहोचली होती म्हणजेच एसआर तांसा संघ. आणि जशी सलामीची जोडी
अगदी पाली एंटर झाली होती तशी, मात्र या शेवटच्या षटकापर्यंत अगदी या खेळत असताना पाल मिळेल निश्चितपणे. या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी या 15+ तरी धावा ठोकावा लागतील, त्यानंतर एक चांगला फायटिंग टोटल उभारू शकेल ती म्हणजेच एसआर तांचा संघ. आणि सध्या या षटकामध्ये धावा येणं ह्या फार इम्पॉर्टंट असतील, कारण 26 धावांवरती पोहोचले परंतु निश्चित एक बेस्ट टार्गेटचं सेटिंग करायचंय आणि त्या टार्गेटच्या साठी या षटकामध्ये धावा येणं फार इम्पॉर्टंट. सध्या गोलंदाजी मार्ग वरती पाहिलं तर भावेश हा गोलंदाज दाखल झालाय, एक अगदी यंगस्टार खेळाडू तुम्ही पाहता या टीम केसरी स्पोर्ट आवाळी संघाच्या माध्यमातून सुरुवात गोलंदाज भावेशच्या माध्यमातून. आणि सध्या स्ट्रायकर इंड वरती फलंदाज प्रवीणला तुम्ही पाहाल, शेवटचं षटक आहे, या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. यावेळेला फटका प्रतिम खेळलाय, थोडेसे बाहेर झाले, फटका पॉइंट झोनला एक्झोबिट केलाय, शिडू क्षेत्रक्षकाला बीट करून निघून चाललाय सीमारेषा पार. चौकार आणि सध्या पाहिलं तर हा चौकार आलाय 30 धावा दाफलकावरती जोडला गेल्या. त्या पहिल्याच बॉलवरती सध्याच्या स्थितीला पाहिलं तर फलंदाज प्रवीण मात्र मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करत असताना बाळ मिळतात. अगदी पाहिलं तर ही पार्टनरशिप सलामीला दाखल झाली होती आणि तिथून जर पाहिलं तर एक लाजवाब दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला आहे. 30 धावापर्यंत पोहोचली आहे परंतु अजून 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला अगदी पॅड वरती आक्रमण साधलं होतं, सध्या टार्गेट झाला लेग पंचाचा बोट आकाशाच्या दिशेने फलंदाज होईल बाद पहिला आदरा टीम तांचा संघाला. सध्या पाहिलं तर पहिला गडी गमावला एसआर तांचा टीमच्या माध्यमातून फलंदाज रवी या बॅक टू दी डगआउटच्या भूमिकेमध्ये दाखल झाली. सध्या नवीन फलंदाज दाखल झाली श्रीकांत या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. निश्चितपणे स्ट्रायकर एंडवरती जरूर असतील परंतु सध्या थोडासा गोलंदाज भावेश पात्र गोलंदाजी मध्ये बदल करत असताना बॉल मिळतोय, कारण पहिला बॉलवरती या चौकार ठोकला गेला, त्यानंतर एक महत्वपूर्ण विकेट मिळवला. यावेळेला हा पिच बॉल फटका फसला, स्वतः गोलंदाज भावेश आले झेल खाली, जजमेंट चांगली, पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणि मी विनंती करीन की खेळाडू कक्षामध्ये ज्या 12 चेअर्स आहेत, 12 खुर्ची आहेत, त्या 12 खुर्च्यांवरती 12 प्लेयर्सनी बसायचंय. इतरिक्त जर प्रेक्षक वर्ग कोणी अडला तर टीम एक कोणत्या तरी संघाला पॅनलाइज केलं जाईल, दक्षता घ्यायची आहे. हे नियम आहेत मित्रांनो, हे नियम आपल्याला सलग 5 दिवस फॉलो करायचे. यावेळेला अगदी पंच व्हाईटचा सिग्नल देत असताना पाल मिळतात, व्हाईट प्लस एक धाव, एकूण 2 धावा मिळतील. आणि आता कुठेतरी पाहिलं तर दाफलकावरती थोडीशी भर पडली, तब्बल 32 धावांवरती दाफलक सेट झालाय. अगदी पाहिलं तर कुठेतरी लेंथ मात्र बदलली गेली गोलंदाज भावेशच्या माध्यमातून. आणि सध्या स्ट्रायकर इंड वरती इंटर झालेत फलंदाज पुन्हा एकदा प्रवीण हा फलंदाज एक चांगली भागीदारी या दाफलकावरती निश्चितपणे केली आहे. प्रवीण या फलंदाजाने स्टेप आउट झाला, बॅक टू दी बॉलर, बॉलर शॅडो कव्हरनं फटका पंच केलाय, शेंडू थेट क्षेत्ररक्षकाला बीट करेल, शेंडू सी बापार चौकार.
निश्चित चौकार ठोकला गेला सध्या 36 धावांवरती दाफलक निश्चितपणे अप्रतिम दर्जाची फटकेबाजी शेवटच्या मोमेंट पर्यंत डाव सापडत असताना फलंदाज मी प्रवीणला पाहता अगदी संघ कुठेतरी अडचणीत सापडला होता आणि सध्या शेवटच्या मोमेंटला चांगल्या दर्जाची फटकेबाजी करत असताना यावेळेला देखील फटका चांगला केलाय. फटका चांगला होता, फेक थोडीशी खराब राहिली आहे. सध्या दोन धावा पूर्ण. निश्चित अगदी थकाण महसूस जरूर असेल फलंदाज प्रवीण भारतीकर सलामीला दाखल झाला होता. तिथून शेवटच्या ओव्हर पर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाच मिनिटात सध्या दोन धावा आल्या. त्या दोन 38 धावा दाफलकावरती. ओमसाई स्पोर्ट दोऱ्याचा पाडा आयोजित ओमसाई चषक 2023 पर्व पाहायला मिळत आणि या पहिल्या दिवसातील तुम्ही निश्चित ही लढत एन्जॉय करतायत. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल शपल झाले होते परंतु पूर्णपणे रोखून ठेवलं गेलं होतं या बॉलवरती आणि सध्या पाहिलं तर षटक कम्प्लीट होईल मैदानाच्या आतमध्ये. 4-4 षटकांमध्ये फायनली स्कोर कार्ड वरती धावा सेट केला. त्या म्हणजे तारचा टीम का तब्बल 38 आणि सध्या येणारे 24 बॉल्स आणि 24 बॉल मध्ये 39 चा पाठला करील ती म्हणजे निश्चित आवाळी संघ. आणि या टीम निश्चितपणे पाहिलं तर तब्बल 39 धावांचा पाठला करत असताना सध्या पाहायला मिळेल टीम आवाळी संघ केसरी स्पोर्ट आवाळी टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवली जात असताना पाहायला मिळते. निश्चित 24 चेंडू 39 धावांचा पाठला करायचा आहे. मुख्य तरी या स्पर्धेचा डिसिजन कंपल्सरी चेसिंग पाहायला मिळते. निश्चित कंपल्सरी चेस मात्र कराव्याच लागतील आवाळी टीमच्या फलंदाजाला. एक जरी धाव कमी झाली तरी सुद्धा पराभव मात्र पत्करावा लागेल कारण या स्पर्धेचा डिसिजन मात्र कंपल्सरी चेसिंग आहे. जशी कंपल्सरी ड्रेसिंग तशी मात्र कंपल्सरी चेसिंग करावी लागेल आवाळी टीमच्या फलंदाजीला. आणि सध्या पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवली गेली आहे. स्ट्रायकर इंडवरती फलंदाज किरण तुम्ही पाहाल. नॉन स्ट्रायकिंग इंडवरती सुद्धा बॉलिंग ट्रॅकवरती सुनील इंटर झाले. निश्चितपणे समोर टावखुरी हाताचा फलंदाज तुम्ही पाहाल बॅटिंग करत असताना. आणि समोर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती सुनील पहिलं मेंडेटरी स्वॅपचा षटक मात्र हाताळत असताना. निश्चित एक समोर राईट हँडर गोलंदाज समोर लेफ्ट हँडर बॅटर यावेळेला व्हाईट ची दात मागितली होती फलंदाज किरणच्या माध्यमातून. सातत्याने या बॉल वरती पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. पहिला चेंडू तर डॉट आलाय. निश्चित 24 बॉल मध्ये पाटला करते म्हणजे केसरी स्पोर्ट आवाळी संघ तब्बल 39 चा. आणि सध्या पहिला चेंडू मात्र टीम आरएस तांचा टीमच्या माध्यमातून आलाय डॉट. यावेळेला अप्रतिम तेज तर चेंडू लाऊड आफड मैदानाच्या आतमध्ये. पंच डिसिजन देत आहेत. बॅटला लीड लागली फलंदाज. पहिला बाद टीम आवाळी संघाचा किरण. एकोणचाळीस धावांचा आव्हान आहे. आपण बॅटिंग करत असताना पाहताय तर सलामीची जोडी अगदी लवकरच
पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातोय, नवीन फलंदाज मैदानावरती सुरेंद्र आलाय, सुरेंद्रच्या बॅटमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, मिडॉन वरती फिल्डर आहे, चेंडूला अडवतोय, सिंगल डाव या चेंडूवरती येते, सिंगल डाबेच्या योगदानानं धावफलक थोडस पुढे सरकेल जाऊन पोहोचलं ते एक वरती, सिंगल डाबेच्या मदतीनं धावफलकाला करताय सुरुवात। सलामीची जोडी आपण पाहत असाल बॅटिंग करताना, किरण आणि सुदाम मैदानावरती आला, किरणला आपण पाहिलं तर अगदी स्वस्तात बाद होऊन तंबूच्या आश्रयाला, शून्य धावांचं योगदान। यावेळेस हा फसलेला फटका झेल टिपण्याची संधी, सोनं केलं जाईल, माघारी परतावं लागेल, अजून एक हादरा। मॅच असेल, दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे, आपण टॉस साठी यायचंय। सारे पाटा संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतोय, मी विनंती करतोय उंबरमाळी ओमसाई उंबरमाळी संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी या। सलामीची जोडी डगआउटच्या आश्रयाला आपण पाहू शकाल, सुरुवातीचा फलंदाज किरण आणि सुदाम दोनही फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावतायत। सुरेंद्र आणि सचिन या फलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी, गोलंदाज सुनील राईट आर्म ऑफ द विकेटने टाकलेला हा चेंडू सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये डॉट, चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती मारा, युवा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय। सुनील टीम एस आर तानसा संघाच्या वतीनं चाललेलं हे पहिलं षटक, अतिशय दर्जेदार गोलंदाजी, कुठल्याही प्रकारचे मोठे फटके येत नाहीत, पॉवर प्लेचं षटक आणि कसं टाकावं याचं उत्तर मैदानावरती देतोय। षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं, धावफलकावरती स्थिरावलेली धावसंख्या एक। चला दोन्ही टीमचे कॅप्टन सारेपाडा आणि उंबरमाळी संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी लगेचच टॉस बॉक्स मध्ये जोडले जा। सारेपाडा संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे, उंबरमाळी संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय। उंबरमाळी संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या। यावेळेस पुन्हा एकदा एक गडी बाद होईल, अजून एक हादरा। दर्जेदार टप्प्यावर मारा, यावेळेस हा सुद्धा चेंडू बॅटला व्यवस्थित येज होतोय आणि सिंगल धाव पूर्ण होईल का या प्रश्नाचं उत्तर तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाईल, चेक केलं जाईल, नक्की काय घडलं मैदान ते पाहिलं जाईल, धावबादसाठी तिसऱ्या पंचांकडे मागणी। यस फलंदाज धावबाद,
अजून एक फलंदाजाला माघारी परतावं लागेल. इथून लागलेला हा हादरा आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती मारा करत असताना यावेळेस या चेंडूवरती सुद्धा विकेट किपर थोडासा फंबल जरूर होतोय, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये आश्वासक फटका पाहायला मिळत नाही. चांगली फटकेबाजी यावी लागेल. धावफलक बनवायचं आहे, तब्बल 39 सजवायचंय. बॅटिंग करत असताना मैदानावरती खेळतायत आबाळे संघ. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत पाहायला मिळतीये. अचूक टप्प्यावरती मारा करत असताना गोलंदाज श्रीकांत राईट अमोर द विकेट. यावेळेस हा सुद्धा फसलेला फटका, अचूक जागेवरती फिल्डर, झेल टिपण्याची संधी. अजून एक हादरा मिळेल टीम आवाळे संघाला. उंबरवाळी संघ, मित्रांनो महत्वाच्या सूचनेकडे लक्ष द्या. ही इनिंग संपायच्या आत आपण जर आला नाहीत तर आयोजन कमिटीच्या वतीनं जी पॅनल्टी दिली जाईल त्या पॅनल्टीचा सामना आपल्याला करावा लागेल. टीम उंबरवाळी संघ, आपण आला असाल, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच रिपोर्टिंग करा. सारेपाडा संघ अगदी वेळेत या ठिकाणी उपस्थित आहे. उंबरवाळी संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. अजून एक विकेट जर आली तर तेजसजी मोरे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइस दिलं जाईल. गोलंदाज श्रीकांत यावेळेस हा फुलर लेंथचा फुल टच चेंडू हलक्या हाताने खेळून काढले. बाला बराच वेळ चेंडू हवेत होता, मात्र नशीब बलवत्तर म्हणावं लागेल. निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप होताना पाहायला मिळाला आणि दोन धावा या चेंडूवरती येत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दुसरं षटक चालू आहे मित्रांनो. धावफलकावरती आहेत 4 धावा. शांत चाललेलं क्रिकेट, संत चाललेलं क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस लॉप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. दुसरं षटक सुद्धा समाप्त झालंय. धावफलकावरती केवळ 4 धावा, 4 ऑन द बोर्ड. मॅच आपण पाहत आहे. आवाळे विपक्ष आरएस तानसा, केसरी आवाळे विपक्ष आरएस तानसा या दोन संघादरम्यान चाललेला हा सामना. सॉरी, एस आर तानसा संघाच्या वतीने आपण पाहत आहे. सुंदर गोलंदाजी अद्यापर्यंत. तिसरं षटक चालू झालं. यावेळेस बॅटची एज शॉर्ट फाईन लेग बाउंड्री वरती अगदी सीमारेषेला खेटून फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सिंगल धावील, धावफलकाला मदत केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जात ते 5 या धावसंख्येवरती, 5 ऑन द बोर्ड. चला मित्रांनो, इथून मात्र आक्रमण चढवावं लागेल. टीम आवाळे संघाला जर कम बॅक करायचं असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज. बॅट्समन सूरज, यावेळेस प्रॉपर टायमिंग झालंय का हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मिळेल. अजून एक धक्का मिळेल टीम आवाळे संघाला. जबरदस्त जेल, फलंदाज फेल. उंबरवाळी संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर सहारेपाडा संघ, या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन्ही संघाच्या कॅप्टनना सूचना आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये लगेचच यायचंय. त्या ठिकाणी जोडले जातील आमचे समालोचक मित्र सन्माननीय प्रकाशजी भाला सर. टॉस केला जाईल उंबरमाळी विपक्ष सहारेपाडा. थँक यू सो मच काडी सर. निश्चितपणे या टास्काबास कक्षामध्ये दोन टीमच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूने टीम पाहायला मिळेल टीम सहारेपाडा आणि एका बाजूने पाहायला मिळेल टीम ओमसाई उंबरमाळी संघ. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्याकडे उपस्थित आहेत आणि या स्पर्धेच्या मुख्य आयोजक सन्माननीय आदरणीय कलाजी मेंगाळ यांच्या शुभहस्ते या मॅचचा नाणेफेक केला जाईल. निश्चित
नाणेफेकीचा कौल इथे या टॉस का बॉस कक्षामध्ये केला जातो. या कॉल करतील सहारापाडा टीमचे कॅप्टन्स. निश्चित कॉल केला या सहारापाडा टीमच्या माध्यमातून. छापा तर कॉल केलाय तो म्हणजेच प्रथमता टीम सहारीपाडा संघ. तर आपला प्रथम डिसिजन काय असेल निश्चित क्षेत्ररक्षणाचा डिसिजन घेतलाय आपण. निश्चित चार षटकांची मॅच आहे समोर. उंबरमाळी संघ आहे. उंबरमाळी संघानं पाहिलं तर आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय कारण नुकतंच काढीचा पाडा चषकामध्ये या संघानं फर्स्ट प्राइज पटकावलेला आहे. परंतु आपण चार षटकांमध्ये किती किती रोखण्याचा प्रयत्न कराल? 40+. निश्चित 40+ रोखण्याचा प्रयत्न कराल. परंतु मुख्यतः या संपूर्ण आयोजनाबद्दल काय म्हणाल? कारण आज खऱ्या अर्थानं आपण पाहता या धुऱ्याचा पाडा गावाच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली आणि या स्पर्धेच्या माध्यमातून काय अफलातून दर्जाचं आयोजन साकारलंय. सर्व सुंदर आहे. निश्चितपणे बेस्ट ऑफ लक जाऊया आपण माझी टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून. जर आपण टॉस जिंकला असता तर निश्चितपणे या प्रथम काय स्वीकारला असता? नक्कीच आम्ही पण फलंदाजीच केली असती. तर जरी टॉस हरलो असेल तरी कौल आमच्या बाजून लागला असं आम्हाला वाटतं. निश्चितपणे आता समोर सहारीपाडा संघ या संघाला किती किती धावांपर्यंत आपण पहिल्या फर्स्ट बॅटिंग ऑर्डर मध्ये धावा कराल? नक्कीच चार ओव्हरची मॅच आहे तर आम्ही 40-45 किंवा 50 पर्यंत रन मारण्याचा प्रयत्न करू. निश्चित आता काही जास्ती काही विचारणार नाही. निश्चित दोन टीमच्या कॅप्टनला या स्पर्धेच्या माध्यमातून बेस्ट ऑफ लक आणि महत्वपूर्ण म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघाच्या कॅप्टन्सला एक आयोजक कमिटीच्या वतीनं निश्चितपणे एक थंडाईची व्यवस्था केली गेलेली आहे आणि तिथे निश्चितपणे जोडले जातील. आता समालोचन कक्षामध्ये आमची साथी समालोचक खाडे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रकाश जी. शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाजी मार्ग वरती रवी. विजयाची गॅरंटी देणारी गोलंदाजी सातत्यानं. यावेळेस हा सुद्धा फसलेला फटका. चेंडू हवे झेल टिपण्याची संधी. सुवर्ण संधीचा या ठिकाणी लाभ उचलला जाईल. अजून एक हादरा दिला जातोय. आवाळे संघ संकटात सापडलाय. हॅलो विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना एस आर तानसा चांगली बॅटिंग केली. त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अचूक टप्प्यावरती. हॅलो चाल. शेवटचं षटक यावेळेस लॉग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. सामना शांत करत असताना सामना नक्कीच आपल्या बाजूने झुकून घेत असताना टीम तानसा संघ मैदानावरती विजयाच्या दिशेने आगेकूच करतायत. यावेळेस हा चेंडू चांगला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा विजय आपल्या पदरात पाडून घेण्याच्या तयारीत. यावेळेस हा सुद्धा फटका समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होतोय. व्यवस्थित बॅटवरती आला नाही. सिंगल धाव आणि विजय होते टीम एस आर तानसा. हार्दिक अभिनंदन. गुड कौतुक टीम आवाळे संघाचं सुद्धा.